महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून एकमेकांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरूच आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे काँग्रेसची माजी नगराध्यक्ष नीता देसाई माजी उपसरपंच माधुराव देशमुख यांच्यासह डझनभर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला कडेगाव वांगी मतदारसंघात स्वर्गीय पतंगराव कदम यांचे गेल्या अनेक वर्षांपासून एखादी वर्चस्व होते त्यांच्या निधनानंतर विश्वजित कदम यांच्याकडे मतदारसंघाची सूत्रे आली पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कृषी राज्यमंत्री विश्वजित कम कदम यांनी आघाडी धर्माचे पालन करीत राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांना मदत केली होती या मदतीची जाणीव ठेवून आमदार अरुण लाड पुढील निवडणुकीमध्ये मंत्री विश्वजित कदम यांना त्रासदायक ठरेल अशी भूमिका घेणार नाहीत अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र काही महिन्यातच राष्ट्रवादींकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पळवापळवी पड़ सुरू झाली आहे कडेगावच्या माजी नगराध्यक्ष नेता देसाई या गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षातील विश्वासू नेत्या होत्या त्यांनी अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कडेगावात काँग्रेसला खिंडार पडले आहे राष्ट्रवादीच्या पक्षविस्तारानंतर आता कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार हे आता पाहावे लागणार आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ